निळवंडे धरणातून पिण्याचे पाणी सोडावे अशी मागणी आमदार थोरात यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यानुसार 1 मार्चला पिण्याचे पाणी सोडण्याचे आदेशही झाले. मात्र अधिकारी विरोधी पक्ष नेत्यांचं ऐकून पाणी सोडत नसल्याने संगमनेर तालुक्यावरती अन्याय करत असल्याचा गंभीर आरोप संगमनेर तालुका काँग्रेस आणि शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती केला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी शहरातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरती शिवाजी पुतळा येथे सकाळी 9 वाजता रस्ता रोको आंदोलन केलं. या ठिकाणी अन्याय करण्याच्या हेतून आणि उद्देशानं कुठे डाव करत आहेत. मी आंदोलकांच्या वतीनं प्रशासनाचा धिक्कार करतो. आपण न्याय वतीनं वागलं पाहिजे. संगमनेर तालुक्यातील आजूबाजूच्या गावांना आपण जर स्वतः फिरून जर पाहिलं तर विण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. की संगमनेर तालुक्याला पाणी पाडण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. ऐका, आणि तुम्ही थोरा साहेब तुम्ही आणि परवा साहेब कर्तव्य शाद घ्या, आम्ही मान्य करतो. पण ही भावना वेगळी आहे आजची. आम्ही आतापर्यंत तुमचं ऐकत आलो, पण आज एवढं पाणी पंचायत आली आहे का पेरच पाणी नाही, त्यामुळे आम्ही तुम्ही तुमचं आज ऐकू शकत नाही. पाहिलं असेल तुम्ही आम्हाला सगळ्यांना अटक करू शकता. पण आम्ही यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आणि त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने दुपारी पिण्याचे पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं.